मुंबईतल्या दहिसर विधानसभा मतदारसंघात चुरशीची लढत होती आहे. शिवसेनेतल्या अंतर्गत धुसफुशीमुळे वर्षभरापासून हा मतदारसंघ चर्चेत राहिलाय. काँग्रेस, भाजप आणि मनसेनं इथून महिला उमेदवार दिल्यानं शिवसेनेचा आमदार विनोद घोसाळकर विरुद्ध स्त्री शक्ती अशी लढत इथे पाहायला मिळते. शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी त्यांच्याच पक्षाचे आमदार विनोद घोसाळकर यांच्या विरोधात वर्षभरापूर्वी अपमानास्पद वागणुकीबद्दल दंड थोपटले होते. तेव्हा त्यांच्या पाठीशी माजी महापौर डॉक्टर शुभा राऊळ, भाजप नगरसेविका मनीषा चौधरी आणि काँग्रेस नगरसेविका शीतल म्हात्रे ठामपणे उभ्या राहून घोसाळकरांविरोधात भूमिका घेतली होती. आता या साथ देणाऱ्या तीन नगरसेविका एकमेकांविरोधात तर उभ्या ठाकल्या आहेतच, शिवाय त्यांनी विनोद घोसाळकरांसमोरही मोठं आव्हान उभं केलंय. महिलांचं कुठलंही आव्हान नाही आहे. मी केलेली माझी कामं, माझे कार्यकर्ते, माझ्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद, जनतेच्या आशीर्वादामुळे मुंबईत सर्वाधिक मताने मी निवडून येणार. पक्षानं तिकीट नाकारून पुन्हा घोसाळकरांना उमेदवारी दिल्यानं माजी महापौर आणि नगरसेविका डॉक्टर शुभा राऊळ यांनी शिवसेनेला रामराम करत मनसेची उमेदवारी मिळवली आहे. मनसेत गेलो तरी शिवसैनिक आपल्याच पाठीशी उभे राहतील असा विश्वास त्यांना आहे. त्या मनाने सगळे माझ्या पाठीशी आहेत, कारण ते कंटाळलेले आहेत ह्या हुकुमशाहीला, ह्या दहशतवादाला. ते लोक कंटाळलेले आहेत, परंतु मॅडम आमचा नाईलाज आहे, आमची पदं काढून घेईल वगैरे अशी धमकी येते. आणि हे सगळे शब्द, हे सगळे ह्या आत्ताच्या काळाला शोभेल असे नाही आहेत. भाजपनं नगरसेविका मनीषा चौधरी यांना इथून मैदानात उतरवलं आहे. मराठी मतांच्या बरोबरीनं गुजराती मतांची असणारी संख्या ही भाजपसाठी इथे जमेची बाजू राहणार आहे. हा गुजराती मतदार आतापर्यंत शिवसेना उमेदवारासोबत असे, जो आता भाजप उमेदवाराच्या पाठीशी राहील. भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदींना जो सपोर्ट आहे गुजराती समाजाचा, हा 100% भारतीय जनता पार्टीबरोबर राहणार आहे. त्याचबरोबर ह्या भागाचा बहुजन समाज आहे, ह्या बहुजन समाज हा नक्कीच माझ्याबरोबर उभा राहील. काँग्रेस नगरसेविका आणि मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष शीतल म्हात्रेही इथूनच रिंगणामध्ये आहेत. वडील आगरी तर आई गुजराती समाजातही वळवू शकतात. माझी आणि घोसाळकर साहेबांची जी लढाई आहे ती राजकीय आहे, सामाजिक आहे. आज मी लढते ते लोकांसाठी लढते, स्त्रियांसाठी, एक स्त्री म्हणून आणि मुंबई महिला प्रदेश अध्यक्ष म्हणून नक्कीच स्त्रियांसाठी झगडते मी. तीनही महिला उमेदवारांनी महिलांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा घेऊन विनोद घोसाळकर यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.